वर्षापासून डोंबिवली येथे श्रावण महोत्सवाचं आयोजन केलं जातो. मिती क्रिएशन आणि मातोश्री प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील सुग्रणींसाठी उत्सव पाककलेचा, उत्सव खाद्य संस्कृतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेअंतर्गत डोंबिवली येथून 5 महिला विजेते निवडले आहेत. आता अंतिम स्पर्धा ही मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. तेव्हा राज्यभरातून सुग्रणी येथे येऊन त्यातून अंतिम चुरशीची लढत होणार आहे. दैनंदिन जीवनात आपली मुलं बाहेरचं जंक फूड जास्त प्रमाणात खातात, मात्र आपल्याला निसर्गाने खूप काही दिलं आहे. वेगवेगळ्या भाज्या लहान मुलं खायचा कंटाळा करतात, पण भाज्या पौष्टिक असतात, त्यात विटामिन असतात. मुलांना भाज्यांची सवय लागावी म्हणून आपण त्याचं भाज्यांचं मिश्रण पराठामध्ये केले तर मुलं ते आवडीने खातील. ह्याच संकल्पनेतून आज 200 मातांनी अगदी रानभाज्या, अळूची भाजी, मेथी, फरसबी, गाजर, मुळा, कांदा, बटाटा, कडधान्य सर्व प्रकारच्या पराठा बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या सह महिलांना एकत्र करण्याचं काम मातोश्री प्रतिष्ठानच्या डोंबिवलीच्या झोनल हेड कविता गावण याचं आहे. तिच्या सोबत कीर्ती पाटील, शिल्पा मोरे, मानसी गावडे, शीतल धुरी, प्रतिमा पांचाळ, सुचिता पाटील, अनिता मयेकर, लता चव्हाण, प्रतिमा नारखेडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. मुळात दरवर्षी मिती क्रिएशन्सतर्फे आम्ही श्रावण महोत्सव ही पाककला स्पर्धा घेतो. आता पाककला स्पर्धा घेताना त्याच्या मागे विचार किंवा उद्दिष्ट हेच आहे की महिलांना एक त्यांची कला दाखवण्यासाठी एक संधी मिळावी, एक उत्तम व्यासपीठ मिळावं, आणि त्यामुळे दरवर्षी आम्ही महिलांसाठी ही खास पाककला स्पर्धा घेतो आणि श्रावण महोत्सवाच्या निमित्ताने घेतो. श्रावण महिन्याचा एक महिलांचा जो उत्साह असतो तो एक मेन उद्देश असतो आपला, आणि मिती क्रिएशन आणि आपली मातोश्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि महिलांच्या प्रोत्साहनासाठी आपण हा कार्यक्रम श्रावण महिन्यात घेतो. प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज डोंबिवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.